मुंबईतील धार्मिक संस्थांचे पाठबळ मिळवण्यासाठी भाजपची रणनीती पाहायला मिळते आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत, तर धार्मिक संस्थांच्या विश्वस्तांसोबत ते संवाद साधणार असल्याची माहिती समोर येते आहे। केंद्रीय मंत्री आणि प्रभारी भूपेंद्र यादव हे सुद्धा उपस्थित असतील आणि उद्या दुपारी 4:15 विलेपार्लेच्या पाटीदार हॉलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे भाजपची आता विधानसभेसाठी विधानसभा जिंकण्यासाठी धार्मिक संस्थांचं पाठबळ मिळवण्याची रणनीती असल्याचं पाहायला मिळत आहे। तर लोकसभेला मुंबईमध्ये भाजप असेल किंवा महायुतीला एकूणच म्हणावं तसं यश आलेलं नव्हतं। लोकसभेला जागा होत्या 6 आणि त्यापैकी 2 फक्त जिंकता आलेल्या आहेत महायुतीला, एक भाजपची आणि एक शिंदेच्या शिवसेनेची, आणि 4 जागा मवियाच्या पारड्यात गेलेल्या होत्या। त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभेची निवडणूक घोषित झालेली आहे त्यामध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी गणित बांधली जात असल्याचं दिसतंय आणि धार्मिक संस्थांचं पाठबळ आपल्याला मिळावं यासाठी आता भाजपकडून रणनीती आखली जातीय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत आणि या ठिकाणी वेगवेगळे जे धार्मिक संस्था आहेत त्यांच्यासोबत संवाद साधणार असल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।